पहिल्यापासून माझ्या माग पण होतीच. एखांद कुठलं चांगलं काम करायला गेलं का नाही असा काहीतरी गोठला होतोच. काय त्याच्या मायला त्याच्या दसऱ्या दिवशी लंगड गोड आणि बोमला पेक्षा स्वस्त सोड अशी अवस्था झाली माझी. नाही तर काय साप झालाय नुसता माझ्या. आता ह्याचा आजच व्हायचा होता गोठा निघला का काय याच. मैला कुठे चाललोय दादा. मैला मगर हेड चालला बाबा एवढ्या गडबडीत. मैला कुठे चाललो मला हे जर माहित असत तर तुला सांगितलं नसतं का मी साखर आणायला चाललोय. साखर आणायला मैला साखर आणायला मायला घरी पाहुणे येऊन बसले तर आईने मला साखर आणायला दुकानाला पाठवलं. तरी म्हणलं मी कुठे चाललोय गावाच्या बाहेर 2 किलोमीटर झालं चालत आलोय. मायला माझ्या लक्षातच येणं कुठे चाललो मला साखर आणायची. आईला दादा तू काय करून ठेवशील त्याचा नियम नाही बाबा. तुला जर समजा विधानसभेला उभा केलं काय करशील रे तू. मायला उभा मग मी काय आता अडवाय काय मायला डोंबल्या. अरे तसं नाही दादा. मग कसं कसं झालंय ते म्हणतात ना म्हातारपणी खेळतो येठी दांडू नेपाळ सोडून भारताची राजधानी काठमांडू. तसं नाही समजा जर तुला ना तिकीट दिलं तर काय करशील रे तू. ज्या मायला तिकीट दिलं तर काय करेल. ज्या मायला तुझ्या डोंबल्या हे बघ मला जर सोलापूरचं तिकीट दिलं तर इष्टी धरील आणि डायरेक्ट सोलापूरला जाणार. बर नागपूरचं दिलं तर डायरेक्ट नागपूरला जाणार. मुंबईचं तिकीट दिलं तर डायरेक्ट इष्टी धरून मुंबईला जाणार. पुण्यात उतरून गद्दारी करणार नाही. आपल्या रक्तात नाही गद्दारी करायचं. नाही अवघड बिघड काय नाही. नाहीतर ज्या मायला मुंबईच्या आधी पुण्याला उतरलो तर आई मला त्या ठाकरेंच्या आधी जोड्याने मारेल. राणाच्या म्हणेल तुला मुंबईला जायचं होतं तर तू पुण्यात उतरला कस गे. समजा जर तुला डायरेक्ट असं आमदार केलं तर काय करशील रे तू. आमदार बोमला तर आमदार केलं तर काय करशील. काय दादा तुला कसं समजावं त्यात काही समजत नाही बोमला. या मायला मग जवळ येऊन आमच्यात घाला म्हणजे आमच्यात बसल. या मायला म्हणजे जवळ येऊन 4 शब्द आमच्या कानात घाला म्हणजे आमच्या डोक्यात बसन म्हणलं रताळे. आईला माझ्या डोक्यात तिसरं आलं दादा. आज तुझं कसं झालंय दादा ती म्हणतात ना आंब्याच्या झाडाला वडाचा फार आणि मै सोडून हल्याचीच काढतोय दादा. मायला धर. अरे अर्थाचं गैरअर्थ करू नको. या मायला काल असंच झालं बर चौकाच्या का बाईने मला मारलं. सांगतो त्या बाईला म्हणलं हे बघा बाई तुमच्या पोरीला उद्या मी मागण्या घालायला येणार आहे लग्नाचं लग्नाचं. पण त्या बाईने गैरअर्थ काढला आणि भर चौकात मला मारलं किंवा शपलं नाही. आता मला सांगा मकरण शेठ ह्याच्यात माझी का चुकी का. पुन्हा तुम्ही म्हणता रांडाचा दादा काय पण बोलतो. नाही दादा तुझ बरोबर आहे. अरे गैरसमज पसरल्यामुळं ना लोक आहे का नाही एकामेका विश्वास ठेवत नाही रे. मित्र मित्राला तुटला नाती नात्याला तुटली. मला एक गोष्ट सांग लोक आहे ना डोळ्यापेक्षा हल्ली कानावर जास्त विश्वास ठेवत. बरोबर आहे. आईला ते जाऊन दे दादा. मग पण जर समजा तुला डायरेक्ट आमदारच केलं तर काय करतो. मायला आमदार मायला मकर शेठ आमदार या मायला आपल्याला कसं तुला सांगतो. अरे आमदार होण्यासाठी लोक पोहोचेने पैसा वाचतात ही गोष्ट खरे. अशा मायला आपल्याकडे काय हलवत बसायचं का. काय हलवतो नाडा नाडा. तुला सांगतो मकर शेठ आपल्याला कसं प्रचाराच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून ठेवलं तरी आपल्या जीवाला आमदार झाल्यासारखं. नाहीतर ज्या मला तिकडे आरा त्याची गाणी म्हणा ठेवलं तरी आपल्या जीवाला समाधान आहे. काय झालं आता. मी कुठे चाललो होतो साखर आणायला चाललो होतो डोंबल्या. मला घरी पाहुणे आले साखर मला पाहुण्याला च्या करून पाहण्यात आहे. तिकडे पाहुणे माझी काढत असेल ना आठवण आठवण काढत असेल. आता मला साखर घेऊन गेलं पाहिजे तुझ्या नादाला लावून पाहिजे. महिला तर मला गेलं पाहिजे मला निघू दे. मला साखर आणायला गेलं पाहिजे. अरे या डोंबल्या आता मला गेलं पाहिजे. आईला खगडा बट्ट्या बोल झाला ह्या दादाचा. एक तर 2 किलोमीटर माझ्याकडे आला 2 तास गप्पा मारत बसला. आता ह्याच्या गोठभर च्यासाठी थांबतान का पाहुणं. तुझं कसं झालंय दादा
ती म्हणतात ना 12 महिने पैशाचा जोग वा आणि लग्नादिशी नवर देव नाग वा.